कार्यक्रमाच्या निमित्तात सहज मनात विचारा की सर्वज्ञांचं जे जीवन कार्य आहे त्याचा अर्थातच ते अमर्याद आहे आणि एवढा मोठा आवाका पेलण्याची ताकद मात्र माझ्यात नाही. पण लीळाचरित्राच्या अभ्यासातून आणि सर्वज्ञांच्या एकंदर भूमिकेत मला जे जाणवलं ते दोन तीन मुद्दे मी तुमच्यासमोर ठेवण्याचा माझ्या परीने प्रयत्न करते. या व्यासपीठावरील महंतांना, बाबा लोकांना, शास्त्रींना आणि माझ्या गुरूंना सुद्धा नम्र विनंती आहे की चुकलं असेल तर पदरात घ्या. स्वामींचा विचार करत असताना पटकन जाणीव होते ती खरं तर सर्वज्ञांनी स्वतःच सांगितली. कव्हणा कव्हणी व्यसन, कव्हणा कव्हणी व्यसन, येथ जीव उद्धरी जे हेची व्यसन. म्हणजे आपली जी भूमिका आहे ती खरं तर स्वामीजींनी सांगून आपलं काम बरंच सोपं केलेलं आहे. आणि खरं तर महानुभाव पंथ हा परमेश्वरावताराचं पूजन करणार आहे आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी हे पंचकृष्णांपैकी पाचवे अवतार आहे. अर्थातच पंथात त्यांना ईश्वर मानलेला आहे. तर असं हे ईश्वराचं पूजन करणार, द्वैत तत्वज्ञानाचा पुरस्कार करणार, समाजातील स्त्री आणि पुरुष हा भेदभाव नष्ट करणार, त्याविरुद्ध बंड पुकारणारा आणि मानवतेचा आचरण करून मानव धर्माचा प्रसार आणि प्रचार करणारा एक विलक्षण असा महानुभाव पंथ आहे असं जर म्हटलं तर ते चुकीचं होणार नाही. कारण आजही असं लक्षात येत आहे, स्वामींनी स्वतः सांगितलेलं आहे की कार्य करत असताना कोणत्याही प्रकारचा अहंकार हा तुम्ही तुमच्यापासून लांब ठेवा. याचं कारण अहंकाराचं मूळ सकंदी उपटाव नायका मग शांतीचं रूप. तुम्हाला जर शांती हवी असेल, तुम्हाला संपदा हवी असेल, तुम्हाला जर तुमचं जे एकंदरीत जीवन आहे ते जीवन सुखावह करायचं असेल, शांतता पूर्ण करायचं असेल, एक लक्षात घ्या मी शांतता हा शब्द जो वापरलेला आहे तो जाणीवपूर्वक वापरलेला आहे. कारण शांतता ही आत असते, अंतःकरणात असते आणि तुमचं अंतःकरण जर शांत असेल तरच तुम्ही सुखासमाधानानं परमेश्वराचं पूजन करू शकता, एरवी देवदेवळा आणि चित्त खेटरात असत. स्वामींना हे अपेक्षित नाही, त्यांचं त्यांनी देवतीला सांगितलेलंच आहे. ती त्यांना म्हणते की स्वामी परमेश्वर हा जो देव आहे हा अनाथांचा नाथ आहे, नाथू असे. त्यावर स्वामी म्हणतात नाथू असे परी जीवासी अनाथ होवा, दानी असे परी जीवासी आरती होवा, आर्थता तुमच्या कसायला पाहिजे, कृपाळू असे परी जीवासी कृपेस पात्र होवा, वज्रपंजरी असे परी जीवाने शरणागत, सर्व धर्मान परित्यज मामेकं शरणं, अहं त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मां च. परमेश्वराने सांगितलंय गीतेतला 18व्या अध्यायातला हा 66वा श्लोक आहे आणि त्यात सांगितलेलंच आहे की सर्व धर्म म्हणजे अगदी तुम्ही सर्वस्व परमेश्वराला जर अर्पण करून शरण गेला तर तुम्हाला मात्र याच जीवा किंवा याच जीवनात जे खरं सुख आहे त्या सुखाचा उपभोग म्हणण्यापेक्षा अनुभवता येईल ते सुख. आणि हे सुख कसं अनुभवलंय हे स्वामींनी ज्या जीवांचा उद्धार केलेला आहे त्या जीवांच्या संदर्भात आलेल्या अनेक लीळांमधनं आपल्याला बघायला मिळतं. स्वामींचं जे उद्धार कार्य आहे ते उद्धार कार्य अर्थातच लीळाचरित्राचा जर अभ्यास केला तर लक्षात येतं की लीळाचरित्राचा तीन भाग, एक एकांक, दुसरा पूर्वार्थ आणि तिसरा उत्तरार्थ. त्यातही स्वामींचं जे उद्धार परमेश्वराने हे जे जीवाचा उद्धार करण्याचं कार्य केलेलं आहे ते पूर्वार्ध आणि उत्तरार्धात आलेलं आहे
आत्ताच सरांनी सांगितल्याप्रमाणे एकांत हा स्वामीजींचं पहिलं मराठीला दिलेलं आत्मचरित्र आहे. महानुभाव पंथाने खरं तर मराठीचा जर विचार केला तर मराठीला वेगवेगळ्या प्रकारच्या वाङ्मय संपदेने संपन्न करण्याचं काम, तिला भूषवण्याचं काम या पंथाच्या प्राचीन मराठीने केलेलं आहे असं मी अभिमानाने या ठिकाणी सांगतो. आणि निळाचरित्राचा जर विचार केला तर निळाचरित्र काय नाही, त्याला फक्त स्वामींचं चरित्र ग्रंथ असं जर म्हटलं तर ते एका वर्तुळात बसवण्यासारखं आहे. तो अमृत कुंभ आहे, त्या कुंभातनं तुम्ही ज्या ज्या दृष्टीने त्याच्याकडे बघाल त्या त्या दृष्टीने तुम्हाला या निळाचरित्राचा अभ्यास करता येईल. आणि गंमत अशी आहे की आजच्याही काळात प्रश्न पडतो की 800 वर्षाच्या आधीचं हे जे सगळं काही आहे किंवा अत्यंत प्राचीन सुरुवातीच्या प्राचीन काळातला हा जो ग्रंथ आहे किंवा स्वामींची जी शिकवण आहे किंवा स्वामींनी आम्हाला घालून दिलेले जे आचार आहेत विचार आहेत हे यांचा आज उपयोग आहे का? तर मी एवढंच म्हणेन की त्यांनी सांगितलेलं जे विचारधन आहे ते अक्षयजीवी विचारधन आहे, ते कधीच क्षय पावणार नाही, ते कधीच त्याला मरण नाही. आणि जोपर्यंत या पृथ्वीवरती मानव जात आहे तोपर्यंत ते सतत विचार हे अक्षयजीवी राहणार आहे. आणि असं हे अक्षयजीवी कार्य करताना स्वामींच्या काही निळांची या ठिकाणी मला तीव्रतेने आठवत की हा उद्धार करत असताना स्वामी जेव्हा एकांतातून लोकांतात आले त्यावेळी त्यांना असं जाणवलं, त्यांनी पाहिलं, ते भ्रमण करत असे आणि भ्रमण करता करता त्यांच्या लक्षात आलं की अरे अवघा जनू थकला थेला असे तयाचे थक फेडता कोणीना. जी परिस्थिती आहे, सामाजिक परिस्थिती आहे, ती विलक्षण आहे. म्हणजे इथे हा जो जनसाधारण आहे हा जनसाधारण माणूस म्हणून जगू शकत नाही. अंधश्रद्धा अस्ताव्यस्त अगदी ती बोकाळलेली आहे. नवसा सायासाला डोक्यावर घेतल्या जात आहे आणि आपण माणूस आहोत ही भावनाच मी या लोकांच्या मनाकडे नष्टप्राय झालेली आहे. आणि स्त्रियांबद्दल काय विचारावं, स्त्रियांबद्दल तर विचार न केलेलाच बरा त्याही काळात आणि आजच्याही काळात. आजच्याही काळात पार्श्वी स्त्री सुरक्षित आहे असं मी म्हणणार नाही, कारण पेपरचं पेज उघडलं की आमच्या 2 वर्षांपासून ते माझ्यासारखी 70 वर्ष उलटलेल्या स्त्रीपर्यंत कोणीचाच सुरक्षित नाही आहे हे मला इथं खेदानं सांगावं. आणि म्हणूनच मी असं म्हणते की चक्रधर स्वामींची शिकवण ही मन परिवर्तन करणारी शिकवण. आणि मन परिवर्तन ते कसं करतात याचं कारण आहे, ते ईश्वरावतार आहे हा भाग वेगळा, पण असं म्हणतात की यदा यदा धर्मस्य ग्लानी भवती भारी अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानम शुजाम. परमेश्वर अवतार घेतो मनुष्य रूपात अवतार आणि मनुष्य रूपात अवतार घेऊन तो माणसांच्या समूहात माणसांसारखा वागून राहून पण अज्ञात आला मात्र तो नष्ट करण्याचं काम करत असतो. स्वामींनी तेच केलेलं आहे, जे अज्ञानी होते, जे अविद्येच्या आहारी गेलेले होते, ज्यांच्यावरती जीवत्व आणि आदिमळ यांच्या सगळ्या पेशींनी काळवंडलेपणा आलेला होता अशा या जीवाला मुक्त करण्याचं कार्य हे स्वामींनी केलेलं आहे. आणि त्यालाच तर उद्धार कार्य असं म्हणतात, तेच त्यांचं उद्धार कार्य. तर हा उद्धार करत असताना त्यांनी स्त्री आणि पुरुष हा भेद अजिबात बाळगलेला. त्यांचं असं म्हणणं आहे की स्त्री आणि पुरुष हे दोघंही मानव जातीत आहे, मानव म्हणून त्यांच्याकडे बघायला काहीच हरकत नाही. इतकंच नव्हे तर जेव्हा जेव्हा त्यांचे शिष्य चुकले तेव्हा तेव्हा त्यांनी अक्षरशः कानगाठणी केलेली आहे. या बाबतीत सारंग पंडितांच्या संदर्भात जी दिळा आलेली आहे ती अभ्यासनीय आहे. स्वामींचं जे निरूपण असायचं ते निरूपण ऐकण्यासारखं असायचं, कारण स्वामींचं मुळात जे बोलणं होतं ते बोलणं फार रसाळ बधाळ आणि जे तत्वज्ञान आहे ते तत्वज्ञान तुमच्यापर्यंत पोचवण्याचं काम स्वामींची जी भाषा आहे ती भाषा करत होती. याचं एक कारण मी तुम्हाला आणखी सांग की स्वामींनी मराठीचा स्वीकार हा भ्रमंती करत असताना लोकांच्या उद्धारासाठी वापर केला त्याचा आणि मराठीतही त्यातही प्रमाण भाषा मराठी नाही
तर बोली भाषा जी बोलली जात, याचं कारण आहे की बोलीमध्ये जे सामर्थ्य आहे ते सामर्थ्य कसं आहे, अरूपाचं रूप दाखवणारी बोली आहे आणि या मृदयीचे त्या मृदय करणारी बोली आहे. तिच्या सहजता असते, तिच्यात अगदी कामापुरती ती अलंकृत असते, अंतःकरण जिंकण्याची ती मर्यादित बोलीत असते आणि तुमच्या आमच्याशी संवाद साधून तिच्या आपलेपणा निर्माण करण्याचं महान कार्य ही बोली करत असते. आणि म्हणूनच ते ज्या ज्या ठिकाणी जात अगदी त्यांनी पूर्ण महाराष्ट्रात पिंजून काढलेला आहे. दऱ्याखोऱ्यापासून आदिवासींच्या वस्तीपासून ते अगदी काय म्हणतात समाजातल्या उच्चभ्रू लोकांपर्यंत सगळ्यांमध्ये ते मिसळले, सगळ्यांमध्ये ते केले आणि सगळ्यांमध्ये ज्या त्रुटी त्यांना दिसल्या त्या मात्र त्यांनी स्वतःच्या आचरणातून लोकांसमोर आदर्श ठेवला आणि त्या आदर्शातनं त्यांची शिकवण ही आपोआपच लोकांनी स्वीकारली आणि त्यांचा फायदा त्यांना हा झाला की त्यांना या अज्ञानातनं बाहेर येऊ हा जो ज्ञानाचा प्रकाश आहे या ज्ञानाच्या प्रकाशात बरोबर वाटचाल करता आहे हा फायदा तुमचा आमचा आहे. तर सहाय्यक पंडितांबद्दल मला बोलायचं होतं की त्यांना असं वाटायचं की ह्या ज्या बाया पकड्या त्या बाया पकडून यांना काय ज्ञान असतं असं त्यांचा गैरसमज. स्वामींचं निरूपण ऐकायला काही ज्या खास होत्या त्या सगळ्यांनी शिष्यांनी की आपण समोर बसावं आणि स्वामींजींची अमृतवाणी ऐकावं म्हणून दाटीवाटीने त्या बसल्या. सारंग पंडितांत उशीर झाले, समोरची जागा सगळी भरलेली होती आणि सगळ्या बाया स्त्रिया बसलेल्या. त्यांचा मनात विचार आला हा विकल्प आहे की अरे कशा या बाया स्वामींच्या अगदी एवढ्या जवळ जवळ बसतात, या सगळ्यांना सगळ्यांना अगदी धरावं आणि तेलंग देशात घेऊन टाकावं आणि तिथे मात्र यांना दळणकांडण करायला सांगा. पहा बायांचं काम काय, दळणकांडण करणे, स्वयंपाक पाणी करणे, धन्याची मर्दी सांभाळणे आणि त्याच्या इच्छेप्रमाणे काम हे जसं काय आम्ही जन्मतःच घेऊन आलो कारण आम्हाला शिकवणी तशीच दिल्या गेली. आत्ता आत्ता कुठे मुली बोलायला लागल्या, मी माझ्या नातीचंच उदाहरण देतो, ती अगदी 10-12 वर्षांची असेल, पाण्यावरती ती आणि मी बसतो तर मी तिला सहज बोलता बोलता म्हणतो. तिला सायकल चालवायची खूप आवड होती आणि रात्र होऊन जायची म्हणजे अंधार बराच पडायचा, गल्ल्या गल्ल्यात सायकल चालवायची. तिला मी म्हटलं की बेटा जानू हे असं करणं काही बरोबर नाही, अंधार पडायच्या आत आपण घरात पोहोचलो. तिने मला काय सांगितलं खरंच आहे म्हणजे आपल्याला आपला जो गुरु आहे ना तो असा ठाई ठाई मिळतो. ती काय म्हणाली की आजी तू मला हे सांगते आहेस की लवकर घरी यावं कारण सांगता येत नाही काय होईल ती. आता त्या 10-11 वर्षाच्या मुलीला मला एवढं पुढचं सांगता आलं नाही पण मी तिला म्हणते की बेटा घरी या. तर ती म्हटलं फिरणारे मुलं असतात ना हे काही कारगट मुलं त्यांचा त्रास होतो. तर ती मला म्हणाली की जशी तू मला सांगते आहे तशी त्यांना पण आई असेल, त्यांना पण आजी असेल, त्यांच्याही घरात वडीलधारी लोक असतील, ते त्यांना का तिला सांगत अरे रस्त्याने ह्या ज्या पुरीपाळी दिसतात किंवा त्या ज्या काही कामानिमित्त बाहेर गेलेल्या असतात अशांची छेडछाड आपण करू नये हे प्रत्येक घरात का सांगितलं जात नाही, त्यांच्यात का मनपरिवर्तन केलं जात नाही आणि जोपर्यंत हे मनपरिवर्तन होणार नाही तोपर्यंत स्त्रियांकडे बघण्याचा आमचा दृष्टिकोन शिकायला. स्वामीजी फक्त सारंग पंडितांचं ते परमेश्वर होते, त्यांनी ओळखलं यांच्या मनात काय विकल्प आहे. ते म्हणाले की अरे धर्माची चाट ठेवून त्या जर इथे आलेल्या आहेत माझं निरूपण ऐकायला तर त्यांनी का ऐकले, तुमचा काय जीव आणि त्यांची काय जीवनी, तुम्हाला रक्षण करणारा एक परमेश्वर आणि त्यांचं रक्षण करणारा काय दुसरा परमेश्वर आहे, सगळ्यांचा परमेश्वर एकच आहे. तेव्हा ज्याला ज्ञानाची चाळ आहे ज्याला ज्याच्यामध्ये तळमळ आहे त्यांनी का हे धर्म हा जो धर्माचं एकंदरीत विवेचन आहे ते का ऐकू नये आणि इथेच ते थांबले नाही. खरं तर सारंग पंडित हे संस्कृत विद्वान, त्यांना त्यांनी शिक्षा केल्याशिवाय सोडलं नाही. त्याचं कारण त्यांचं स्वतःचं मत होतं की शिक्षा केल्याशिवाय जीवाला कळत नाही आठवण राहत नाही मग तो छोटा असो की तो मोठा. तसाच प्रकार जेव्हा आपण पुष्कळदा एखाद्याच्या नावाची टिंगल करतो, अनेकदा आपण एखाद्याच्या मध्ये व्यंग असेल त्याचा उद्धार करतो, अनेकदा आपण पातळी सोडून बोलतो
हा जो प्रकार आहे हा स्वामींना अजिबात परमानुभव होतो. आचार्यांच्या शिष्याने आपल्या गुरूंचं नाव सांगताच जेव्हा पद्मनाव काय परमाणू आहे आणि त्याने ते जे एक प्रकारचा उपहास केला तो स्वामींना पटला. स्वामींनी ते जर तसंच ते घरे आले आश्रमात आले तसंच माईसांना सांगितलं की याला सांगावं हा महात्म्याचं अंतःकरण कळून आलेला त्याला आश्रमात जागा देऊ. रात्र झालेली होती, रात्र झालेली होती, आता कुठे जाणार. सर्वज्ञ मात्र रागावलेले आहे. स्वामींचं ते रागावलं होतं ते अर्थातच त्यांच्यावर मी लागलं आणि आता काय करायचं. त्यामुळे बाईसा त्यांच्या मदतीला बाईसांनी स्वामींना विनंती केली की तुम्ही जी शिक्षा कराल ती शिक्षा करायला तुम्हा तयार आहे, तुम्ही मात्र त्याला माफ करा. त्यांनी अक्षरशः सांगितलं की संपूर्ण शरीर शेणाने मातीने दिंपून त्यांची माफी मागली. त्याच्याशिवाय मला तोंड दाखवू नको. पद्मनाभाने ते केलं आणि पुन्हा हिंमत होईल का मला सांगा. पुन्हा हिंमत होणार नाही कारण एवढी मोठी शिक्षा आणि एवढी मोठी शिक्षा जर आपल्या आपण ज्यांना मानतो त्यांनी जर आपल्याला केली असेल तर कुठेतरी आपल्यातला जो दुरावलेला किंवा हरवलेला जो माणूस आहे तो माणूस जागा होतो ना. आणि असा माणूस जेव्हा जागा होतो त्या अर्थातच जसा एका दिव्याने दुसरा दिवा लावला तर पहिल्या दिव्याचा प्रकाश कमी होत नाही पण पहिल्या दिव्याचा प्रकाश मात्र हा आणखीन पसरत जातो. तसे हे जे स्वामींच्या शिकवणीचे पैलू आहेत एक एक हे पैलू म्हणजे एका दिव्यावरून दुसरा दिवा लावणं आणि ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करणं हे लीळाचरित्राचा अभ्यास करताना माझ्या तरी लक्षात. काही वेळेला आपल्याला योगसिद्धी येते आणि योगसिद्धी आली तर तिचा खरं तर उपयोग हा चांगल्या कामासाठी करायचा. पण या ठिकाणी मात्र घोडाचुरीच्या शिष्यांचं या ठिकाणी मला ती लीळा आठवते. योगसिद्धी असल्यामुळे ते भिक्षा करत गावात फिरत आणि त्यांची एक पद्धत होती की हातावरती ज्यांच्या ज्यांच्या घरी जी भिक्षा मिळेल ती भिक्षा हातावर घ्यायची आणि तो हात तसाच साठायचा, गोळा करायची नाही. कारण गोळा करणं म्हटलं की माणूस लोभात पडतो. स्वामींचं तसंच होतं, स्वामींचं तर वाक्य आहे भिक्षा राज्य पाहिज. त्यांनी भिक्षा मागणं हे कमीपणाचं लक्षण म्हटलं ना. भिक्षा गावरं मागायची आणि भिक्षा एकाच पात्रात घ्यायची. तुम्हाला एका घरी पुरणपोळी मिळेल, एका घरी कोंबडीचं वरण मिळेल, एका घरी आणखीन काही मिळेल, एखादी बाई असेल ती तुम्हाला भिकलेलं खावं तुमच्या त्या भिक्षा पात्रात टाकेल. हे सगळं एकत्र करायचं आणि त्याचा तो गोपात लागला. कशासाठी? वासनेवर नियंत्रण मिळतं. कारण इच्छा ही जर तुम्ही भोगली तर ती वाढतच जात. म्हणून ह्या इच्छेवरती नियंत्रण करण्यासाठी स्वामींचं सगळ्यात महत्त्वाचं सूत्र आहे ते म्हणजे भिक्षा राज्य. जिभेचे चोचले जास्त पुरवत ते त्यांनी सांगितले. तर असे हे जे स्वामी आवर तर अशा या स्वामींनी मात्र केवळ हा आणि ती माझी लीळा अर्धवट राहिली तर घोडाचुरीचा शिष्य गावात भिक्षा मागायला गेला. तर एका बाईंनी काय केलं की कढत कढत आंबी ती त्याच्या हातावर, तिला त्याला धडा शिकवायचा नव्हता. पण काय होतं की हे सिद्धी असणारे लोक यांना थोडा जरी उशीर झाला तर यांची तळपायाची आग मस्तकात जाते किंवा हे काहीतरी अगदी रागाच्या भरात काहीतरी विपरीत करतात. म्हणून काय झालं की त्या बाईने ती कढत कढत जी आंबील होती ती त्याच्या हातावर टाकली. आता खरं तर सिद्धीप्राप्त लोकांना ती कढत आंबील तो शांत करू शकला असता पण याचं डोकं तडक आणि डोकं तडकल्यावर त्याने काय केलं ती आंबील तर साठली पण तोच हात त्या बाईच्या घराच्या वळचणीला पुसल्याबरोबर आग लागली. आधीचा डोम उसळले आणि ती घरातच नव्हे तरी म्हणता म्हणता ती गावात पसरली हो. आणि गावात पसरल्याचं पाहून याला मात्र आसुरी आनंद की काय पडवी तुझी जिरवली अशा सांगायचं. अरे पण तुझ्या या कृत्यामुळे जे निरपराधी आहे
त्यांचं नुकसान झालं ना, त्यांना भोग भोगावे लागतात आहे ना, आणि एवढ्यावरती त्यांचं समाधान झालं नाही. स्वामीजींजवळ तो आला आणि सांगितलं की आज असं असं झालं, मी हे काम केलं आणि मस्त अगदी संपूर्ण गाव जळत होत. स्वामी म्हणाले महात्मे हो, हा अशाही परिस्थिती. स्वामी म्हणाले महात्मे हो, बोकठे केसडी भूत हिंसा झाली. त्यांना खूप खूप वाईट की अरे भूत दया दाखवायची असते, तू भूत हिंसा करून आला आणि स्वतःला सिद्ध पुरुष समजतो, बरोबर नाही महात्मे हो हे बरोबर नाही, बोकठे केले. आणि असं करून स्वामींनी मात्र मग त्यांचा साथ सोडला आणि स्वामींनी तिथून दुसरीकडे प्रवृत्ती केली. म्हणजे पुरुषांच्या बाबतीत तर ह्या लीळा आहेत, पुष्कळ आहेत अशा, मी ह्या दोन तीन वाणगी दाखल सांगते. पण स्त्रियांच्या बाबतीत, स्त्रियांच्या बाबतीत सुद्धा स्वामींचा हाच ग्रह होता की स्त्री शेवटी जीव आहे. बघा 800 वर्षापूर्वी आम्ही आजही भांडण करतोय की आम्हाला माणूस म्हणून जगू दे, तुम्ही आम्हाला देवी म्हणून स्वर्गातही बसवू नका किंवा दासी म्हणून तुम्ही तुमच्या पायाखालीही चिरू नका, माणूस म्हणून ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या त्या गोष्टी आम्हाला करू द्या. आमच्यात जर गुण असेल तर आमच्या गुणांना वाव तुम्हाला द्यावासा वाटला तर द्या, नाहीतर आम्हाला ज्या क्षेत्रात जावं असं वाटतं त्या क्षेत्रात आम्हाला तुम्ही मात्र एक बाई म्हणून बंधन घालू नका, ही आमची मागणी. आणि जो सन्मान पुरुषाला त्याच्या गुणामुळे तो सन्मान एका स्त्रीला सुद्धा तिच्यात जर गुण असेल तर त्या गुणाचा गौरव हा पुरुषांनी करायला काही करत नाही, स्वामी करतात, स्वतः स्वामी स्वतः करतात. स्त्रियांमध्ये जे गुण असतात साधे साधे गुण असतात, पण या गुणांवरती मात्र तिचं संपूर्ण आयुष्य अवलंबून असतं. साधी गोष्ट तुम्हाला सांगते मी की साधा स्वामी येणार आहे आणि स्वामी येणार आहे तेव्हा त्याचे पदर कमल आहे ते आपल्या आवरात पडणार आहे, आवारात येत पडणार आहे. सकाळी उठून सडा संपादन करते आणि सुंदर अशी रांगोळी काढते, खूप साऱ्या रांगोळ्या काढून स्वामी येतात आणि साधा इसांच्या पाठीवरती हात ठेवून म्हणतात काही असं करता हो साधा, ती म्हणते की जी तुम्ही येणार, माझे स्वामी येणार आणि माझ्या स्वामींना त्यांचं चरण कमल ठेवायसाठी रांगोळी असावी म्हणून मी ही रांगोळी काढली. आणि त्यानंतर साधाईसांचं कौतुक करा, स्वामी विसरत साधाईसांचं कुठं कौतुक करतात, कारण साधाईसा ओव्या छान, साधाईसा रवा छान दळतो, साधाईसा लाडू छान करते. पण एकदा काय झालं, हीच साधाईसा लाडवाचा पाक ठेवून तिला त्यांना असं वाटलं की मी 2-4 घरी जाऊन भिक्षा मागून येते, तोपर्यंत लाडवाचा पाक हो, लाडवाचा पाक हो क्षणाक्षणाला सेकंदाच्याही 100-व्या भागात बघावा लागतो. आणि तो पाक झाला कडक, लाडू झाला कडक, आणि मग काय स्वामी म्हणाले की 1-2 दगड घेऊन या लाडू पुढायचे, गमतीत म्हणाले. आणि साधाईसांना म्हटलं की बाई हा असा कसा लाडू, बहुत सुगरणी पाहिले पण आईशी सुगरण नाही पाहिले, कशी सुगरण. ते साधाईसा सांगतात की स्वामनाथ काय झालं की लाडवाचा पाक मी चुलीवरती ठेवला आणि भिक्षा करायला गेली त्यामुळे तो कडक झाले. बाई बहुत सुगरणी देखील आहे पण आईशी सुगरण देखील आहे, कशी सुगरण की जी लाडवाचा पाक चुलीवरती ठेवते आणि भिक्षा करायला जाते, लाडू कडक होणार नाही ते काय. हेच कौतुक करणारे शेवटी साधाईसा जीव आणि त्यांचा उद्धार करायचा होता, त्यांच्यातलं अज्ञान त्यांना नाहीसं करायचं होतं. एकदा असंच झालं, एका व्यापाऱ्यांनी नारळ हे त्यांच्या आश्रमात ठेवलं आणि त्यातले म्हणे त्या पैसे गेले आसूचे नारळ. स्वामींना ते कळलं, स्वामी साधाईसांना विचारतात की साधाईसा तुम्ही व्यापाऱ्याचं आसूचं नारळ पाहिलं का. साधाईसांना खूप राग आणि त्या पटकन बोलून बसल्या की मरतू हो निदैव मेल्याचं आपण म्हणतो ना बढ जाऊ असं असं त्या बोलले. त्या स्वामींना खटकलं, स्वामी म्हणाले की तुम्ही संन्यासी आहात, संन्यासांनी जर असं बोललं तर साधारण माणसाने कुठे जावं, कुठे काय शिकावं. एवढ्यावरती ते थांबले नाही, त्यांनी साधाईसांना शिक्षा ठोठावली, कोणती ठाका एका पाऊल. साधाईसा लठ्ठ होत्या, त्यांना एका पायावर राहणं जमेना. बाईसा शेवटी धावून आल्यात आणि म्हणाल्या स्वामी
त्यांना ते जमत नाही, तुम्ही दुसरी शिक्षा उठावी. स्वामीजींनी दुसरी कोणती शिक्षा सांगावी? घाला 100 दंड. तिथे 2 किंवा 4 सूर्य नमस्कार घालायचं म्हटलं तर आमची दक्षा होते. तिथे 100 सूर्य नमस्कार घालायची म्हणजे काय गंमत आहे का? आणि त्या बिचारा नष्ट होता. त्या घालायला लागल्या, पण त्या घालायला लागल्या साधाईसा दंडवत घालती परी उठेची ना. उठता कुठे येतो? नाही उठता येत. बाईसांच्या हेही लक्षात. मग बाईसा परत गेल्यात स्वामीजींकडे आणि म्हणतात की स्वामीजी मी त्यांना मदत करू का दंडवत घालण्यात? तेव्हा स्वामीजींनी मात्र हो म्हटलं, अनुमती दिली. पण साधाईसांनी आणि बाईसांनी मिळून 100 दंडवत पूर्ण केले. आणि त्यानंतर स्वामींनी सांगितलं की बाई यानंतर हे लोक तुमच्या डोक्यावर डोक्यावर मारतील, पण म्हणून तुम्ही त्यांच्या डोक्यावर मारणार मारायचं नाही. आमचे पूर्वज पण सांगतात की कुत्रं तुम्हाला चावलं म्हणून आपण कुत्र्याला चावायचं नसतं. तर असं आहे हा प्रकार की कोणी तुम्हाला त्रास दिला म्हणून तुम्ही त्यांना त्रास द्यायचा नसतो. याचं कारण मनपरिवर्तन हे भांडून होत नाही, ते प्रेमाने होत असते. प्रेमाने होत असते. तुम्हाला जर कोणात परिवर्तन करायचं असेल तर ते प्रेमाने. आणि नंतर साधाईसांना हेच स्वामीजी सांगतात की साधाईसा तुमची मुंगी न विरूप होवा, मुंगीलाही त्रास आपल्या वर्तनानं होऊ देऊ. म्हणजे बघा कोण आपला आणि कोण दुसरा असा प्रकार स्वामींनी केला नाही. स्त्री असो पुरुष असो दोघांचं चुकलं दोघांनाही शिक्षा केली. स्त्री असो पुरुष असो दोघांचंही कौतुक त्यांनी केलेलं आहे. आणि त्यातही मला स्त्रियांच्या बाबतीत स्वामींचा परमेश्वरावतारच होता. अधिक अगदी त्यांच्याबद्दल मी नतमस्तक होते. याचं कारण त्या काळात स्त्री स्वातंत्र्याचा उद्घोष करणारे सर्वज्ञ श्री चक्रधर होते. स्वामींनी त्या काळात सांगितलंय म्हणजे बायांचं कौतुक करणं हे काम लहान कठीण आहे, सोपं नाही आहे. मला नाही वाटत की असं प्रत्येक जण साध्या साध्या गोष्टींमध्ये कौतुक करत असेल. आमची अपेक्षाही नाही कौतुक करावं, पण जे आहे त्याची नोंद घेतल्या गेली. तिला मागे घेतू नका. मागे खेचून उगाच तिचं जे व्यक्तिमत्व आहे त्या व्यक्तिमत्वाला तुम्ही धब्बे मागा. आमच्याकडे अशी एक म्हण आहे की दिसाड बैल आणि तासाड बाई मारलं. बघा म्हणजे ही जी म्हण आहे किंवा वाक्प्रचार जे असतात ते वास्तव स्थितीला तोंड फोडणारे असतात. तर यातलं स्त्रियांची कशी अवस्था होती हे तुमच्या लक्षात येईल. आणि त्या काळात यादव काळात स्वामींनी मात्र स्त्रियांना एक जीव म्हणून जगण्याचं जे सामर्थ्य दिलं, तिला आत्मविश्वास दिला आणि या सगळ्यांपेक्षा तिला अस्तित्व दिलं. अहो महानुभाव पंथातच वाक्प्रचार आहे, रुपईची आण आहे ना, महादंबेचा गौरव आहे. सुंदर असलेल्या महादंबांना रुपाई सामान. आणि रुपयेची आण म्हणजे की आपण म्हणतो ना आई शपथ, तसा तो वाक्प्रचार केवढं मोठं मानाची. आणि याही उपर ते म्हणतात की बाई पुरुष बहुनी असावे. पुरुष बहुनी असावे याचा अर्थ स्त्रियांनी आपलाही नाही मला जमणार किंवा एखाद्या ठिकाणी गेलं माझ्या कुठला असं लक्षात येतं की सभागृहात वगैरे गेलो की पाया भरपूर मागे बसतो. समोर सतरंजी टाकली असेल त्याबरोबर आधी तिकडे दिली का म्हणे असं बसलं नाही. कोणी काय म्हणती अजूनही हा प्रकार आहे, अजूनही हा प्रकार. तेव्हा स्त्रियांनी सुद्धा बदललं पाहिजे आणि पुरुषांनीही मनाची मनाचा मोठेपणा हा दाखवला पाहिजे आणि स्त्रीला समानतेची वागणूक दिली पाहिजे. त्यानंतर मला एक थोड असं स्वामींबद्दल सांगायचं. बरं असं सांगत बसलं तर खूप आहे. स्वामीजींच्या लिळा म्हणजे अमृतधारा आहेत मी खरं सांगते. आणि एक एक लिळा अशी बारीक बारकाव्याने जर वाचली ना तर खरोखर असं म्हणतात स्वामींनी म्हटलं देखिले तैसे आठविजे स्मरी. म्हणजे हे स्मरण लिळाचरित्रातल्या लिळा म्हणजे काय आहे हे स्वामींचं स्मरण आहे. आणि हे स्वामींचं स्मरण कसं आहे? स्वामी उत्तरापंथे गेल्यानंतर त्यांच्या विरहाने दुःखी झालेल्या त्यांच्या शिष्यांनी त्यांच्या आठवणींचा केलेला आठव म्हणजे ही स्मरण भक्ती. या चरित्रे स्मरण भक्ती.
आणि जिथं भक्ती येते तिथे जो सूर असतो तो सूर हळवा असतो, त्यात ओलावा असतो, त्यात आर्तता असते, त्यात समर्पणाची भावना असते. म्हणूनही कदाचित मला वाटतं प्रत्येक वेळी लीळा चरित्रातल्या लीळा वाचल्या की एक वेगळा अनुभव, नवीन अनुभव ती लीळा आपल्याला देत असते. शेवटचं फक्त एवढंच सांगते पीठात मलाही दिलेला आहे की स्वामींनी मराठीचा जय जयकार, मराठीचा जय जयकार करत असताना झालं काय की केवळ लीळा चरित्र हा एकच ग्रंथ नाही तर कितीतरी मोठी ग्रंथ संपत गद्य आहे, पद्य आहे, गद्यातही ज्या अनेक प्रकार जे अनेक प्रकार आहेत, आठवणी आहे, दिनचर्या आहे, सूत्रपाठ आहे, दृष्टांत पाठ आहे, त्यानंतर या ग्रंथांवरती झालेले ग्रंथ आहेत, भाष्य आहे, महाभाष्य आहे, गीता आहे, गीता टिपा आहे, त्यानंतर स्थळग्रंथ आहे, विचार स्थळ आहे, आचार स्थळ आहे, लक्षण स्थळ आहे, हे अशी निर्मिती वाढता 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 वाढतच गेली आणि एक समृद्ध वारसा मराठीला या पंथानं दिला. हाच प्रकार पद्याच्या बाबतीत सुद्धा झालेला आहे. महदंबा ही मराठीतली पहिली आद्य कवयित्री आहे जिच्या थोड्यामुळे तिला त्यानंतर चौपद्या आत्या आहेत, उपात्या आहेत, दोन ओव्या आहेत, हे सगळे सगळे प्रकार त्या काळात मराठीला या पंथानं देण्याचं महत्त्वाचं कार्य केलं. आपण सगळ्यांनी मला इथे बोलवलो, माझे विचार ऐकलेत, त्याबद्दल मी आभार तर मानते, पण एक छोट्याशा तीन ओव्यांनी मी माझ्या भाषणाचा समारोप करतो. त्या ओव्या त्या प्रसंग असा आहे, तुम्ही पण ऐका छान आहे की एकदा काय झालं, बाईसा आणि देव आपल्या देवत यांचं थोडंसं भांडण. आता एका घरात राहिलं की भांड्याला भांड्याला पण काय नाक बाहेर लावू द्यायचा, भांड्याला हात लावायचा, कारण का आधीला विचारत आधी म्हणून मला माहित नाही पण आता मला समजतं की नाही त्याच्यात काहीतरी आहे. तर असं त्या दोघींचं भांडण झालं. भांडण झाल्यावरती बाईसा बाईसा प्रजा शब्दांना मान होता. तर बाईसा गेल्या स्वामीजींकडे आणि म्हणाल्या की स्वामीजी तुम्ही देवतीला आश्रमाच्या बाहेर काढा. स्वामीजींचं सगळी सकाळची पूजा अर्चा झाली, निरूपण झालं आणि त्यानंतर त्या देवतीला म्हणते की देवती तुम्ही दुसऱ्या ठिकाणी जा. देवतींचा स्वामींवरती खूप खूप जीव होता, त्या काहीच बोलल्या नाही पण एवढं मात्र बोलायला विसरल्या नाही. त्या पाऊले म्हणितले काय करीती सीतेवा, काय ये साते पाठवी तुझ्या चरणाशी गुंतले हे चित्त, काय ये साखाना पाठवी निर्विकारा जोगियाचे, निर्विकारा जोगियाचे निष्ठुर हो चित्त असे संभ्रमित तुझ्या चरणी. त्यांनी अव्या म्हटल्या आणि स्वामी अगदी विरघळले, हो परमेश्वर विरघळला, म्हणाले की देवती तुम्हाला जर इथे राहायचं असेल ना तर तुम्ही या आश्रमात राहा. अर्थातच त्यानंतर देवती त्या आश्रमात.